चौंडी येथील कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांची गुरुवारी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रकार हा चुकीचा असून त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भाजपच्या ध्येय धोरणावर सडकून टीका देखील त्यांनी केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूया. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 31 मे रोजी झालेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्साहात धनगर आरक्षण मुद्द्यावरून गोंधळ घालून राडा करणाऱ्या समर्थक कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पैकी त्यातील काही कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यापैकी गंभीर कलमानुसार जामखेड येथील जेलमध्ये असणारे डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांचा जामीन मंजूर करण्यात आला नाही. त्यांची दिनांक 12 जुलै रोजी भारिप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिलासा दिला व पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेचा निषेध करत कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा लढा करणे योग्य असून सरकार मात्र घटनेची पायमल्ली करून धनगर समाजावर दडपशाही करत असून हे खपून घेतले जाणार नाही. भारिप बहुजन पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बरोबर राहून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील व सरकारची दडपशाही मोडीत काढली जाईल अशा प्रतिक्रिया दिल्या. यावेळी भारिप संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी, धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी, लोक अधिकार आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट अरुण जाधव सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. चौंडी हे जे गेले अनेक वर्ष धनगर समाजाचा असताना मिळावा या ठिकाणी होत असतो आणि आरक्षणाची एक मागणी त्या ठिकाणी असते आणि तेच प्रमुख धनगर समाजाचं आंदोलनाचं केंद्र झालं आणि ती मागणी ही केंद्र झाली अशी परिस्थिती. पंढरपूरला जो काही मेळावा डॉक्टर भिसे यांनी तसऱ्या मंडळींनी घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती राजकीय भूमिका मांडली. त्या राजकीय भूमिकेचा परिणाम इथला असणारे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांना होणार. त्या एवढ्या सगळ्या लोकांचं असताना आयुष्य उद्ध्वस्त होईल एक भाग. दुसरा भाग त्याच्यातला जो अजून चर्चेला नाही आहे तो म्हणजे फक्त पत्रके भिरकवली होती. दगड इतरां असं मारला असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्याच भाषणावेळी त्यांनी ती पत्रके भिरकवली आणि मग त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या पाठीमागं राम शिंदे असं वाटतं का आपल्याला आहेत का त्याच्या पाठीमागं राम शिंदे यांचा हात आहे का. व्हिडिओ अवेलेबल आहे. गाडीत बसले आणि दरड लागले पोलिसाच्या ताब्यातून दरड फेक करता येत त्याच्यामुळे हे अंडर इन्स्ट्रक्शन झाले एवढं पकडून म्हणून केलं. त्या त्या विषयावर पहिल्यांदा आम्ही असं डिमांड करतोय की आरएसएसनी स्वतःची भूमिका स्पष्ट करा. इथे मनोज मूर्तीला अधिक महत्व देतात आणि ज्ञानेश्वरीला आणि तुकाराम महाराजांच्या गाथेला कमी लेखतात. आरएसएस बीजेपी हा जो पक्ष आहे यांना मुळात मदत देण्याची कन्सेप्ट मान्य नाही. त्याच्यामुळे अनुदान द्यायचं नाही. नाशिरपटांसह प्रतिनिधी अशोक निमनकर, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.